त्याच्या संबंधी आश्चर्य व्यक्त करायचं कारण नाही. पण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांच्या सुद्धा दुष्परिणाम होतो, त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. पण गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता तो शोभनीय नव्हता. एस टी कर्मचारी आणि आपला पक्ष यांचे घनिष्ठ संबंध होते. गेले 40-50 वर्षात त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडनं कधी चुकलं नाही. आणि ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाला हातभार लावून सोडवण्याच्यासाठी आपल्या सगळ्या सहकार्यांनी कष्ट घेतले. याच वेळेला एक चुकीचा रस्ता काहीतरी दाखवला आणि त्याचे दुष्परिणाम आज या ठिकाणी आहेत. कारण नसताना जवळपास काही महिने घरदार सोडून एस टी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्याच्यामुळं प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आले. दुर्दैवाने काही व्यक्तींना टोकाची भूमिका घ्यावी लागली आत्महत्येसाठी. आणि त्यामुळं जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टीला जबाबदार आहे. आणि त्याच्यातून जे काही नैराश्य आलं त्या नैराश्य कुठे काढलं पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करायचा प्रयत्न केला. दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. आपण सगळेजण एस टी कस्टम लोक आहोत, आपण त्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कुणी दाखवत असेल तर त्या रस्त्याला विरोध करणं हे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. एवढंच मी सांगतो. थोडी माहिती तुम्हाला कळल्याच्या नंतर तातडीनं तुमच्यापैकी अनेक सहकारी इथं पोचले ते मी माझ्या पाहण्यात होतं. आणि त्यासाठी मी काही वेगळं सांगायची गरज नाही. संकट आलं तर आपण सगळे एक आहोत हेच तुम्ही दाखवलं. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.